एक उद्योग उभारत असताना तो धाडस करत असतो, त्या प्रकारे सोनोनी मामाने धाडस केलं, त्याला चांगलं स्वरूप आलेलं आहे. कारण त्यांच्या घरातील सगळ्या भगिनी आहेत, त्यांची आई आहे, आईच्या हातानं पूजा झाली. हे सगळं करत पुढीने त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे सुलभ असे डाळ तयार करण्याचे युनिट या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. ते युनिट प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी, ही कंपनी रुरल एरियातले जे काही नवीन युवा पिढी त्यांना उद्योग धंद्यात येण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. आमच्या कंपनीच्या ओनरचं पण हाच मेन मोटो आहे. आम्ही कंपनीची फ्रँचायझी प्रोव्हाइड करतो. आमच्याकडं चार प्रकारच्या मिल आहे. फ्रँचायझी हा शब्द काही लोकांना नवीन असेल रुरल असल्यामुळे. एक मेंबरशिप देतो आम्ही. आमच्याकडं आता हा डाळीचा प्लांट आहे, त्यानंतर आम्ही शेंगदाणा तेलाचा पण आमच्याकडे प्लांट आहे, त्यानंतर टर्मरिक पावडर म्हणजे हळदीच्या शेंगापासून पावडर बनवायची हे पण एक मशीन आहे, परत मिर्च पावडर मिरचीचं पण मशीन आहे. सगळं आपण ते देठासह पण त्याची मिरची पावडर तयार होते. अशा प्रकारच्या आम्ही चार प्रकारच्या मिल फ्रँचायझीद्वारे प्रोव्हाइड करतो. आणि ही जी फ्रँचायझी देताना आम्ही 25 ते 40 वयोगटातील जे युवक आहे त्यांना देतो, त्यांना पहिला मान देतो. कारण युवक हा उद्योग धंद्यात पडला पाहिजे याच दृष्टिकोनातून आम्ही इथं येतो. शक्यतो आम्ही इथं कुठं जरी उद्घाटन असलं तर आम्ही सत्कार हा स्वीकारत नाही. कारण जो क्लायंट आणि कंपनी आम्ही सगळे घरचेच व्यक्ती आहे. आमच्या म्हणजे पहिलाच हा सत्कार इथं झालेला आहे. आता जी काही कंपनीची माहिती असेल ती आमचे कंपनीचे अधिकारी आहे बाळासाहेब दायकडक म्हणून, ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतील. तुमचे काही जे समस्या असेल, प्रश्न असेल, तर ते तुम्ही पण विचारू शकता. म्हणजे जेणेकरून आमचं जे डिस्कशन आहे, डिस्कशनद्वारे तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात माहिती बाळासाहेब. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. पावरफुल टीम, सर्व रिलेटिव्ह, नातेवाईक, मित्रपरिवार, सोनोनी काकांचं अतिशय शुभ मुहूर्तावर शुभकार्याचं त्यांनी एक सुरुवात केली आहे. आणि आवडपुढचं आता माहिती भरपूर आहे कंपनीबद्दल, पण मी एक थोडक्यात तुम्हाला एक समरी सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आहे ना, आवडपुढचं ही कंपनी एका गावामध्ये एक फ्रँचाईज देते, म्हणजे एका प्रकारचं एक मशीन देते. तर आपल्याकडं हळद राईस मिल आपल्याकडे नाही आहे सध्या, म्हणजे आपल्या अहमदनगर औरंगाबाद